डिलेवरीनंतर किंवा कोणत्याही कारणाने वाढलेले वजन झटपट कमी करा या घरगुती उपायाने फ्रेंड्स स्त्री असो किंवा पुरुष असो वजन कमी करण्यासाठी आपण कित्येक प्रकारचे उपाय करून पाहत असतो अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक महागडे औषधोपचार देखील करतो पण काही वेळानंतर वजन पुन्हा वाढू लागते प्रत्येकाला सुंदर आणि आकर्षक शरीर यष्टी हवी असते पण यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम करण्यासाठी कोणाकडेच वेळ देखील नाही आपल्या या जीवनशैलीमध्ये तुम्ही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आरोग्य निरोगी राहण्यासाठी नक्कीच या उपायाची मदत होऊ शकते वजन नियंत्रणात आणणाऱ्या एका घरगुती उपायाची माहिती आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या गरम मसाल्यातील काही पदार्थापासून आपण आपले वजन नक्कीच कमी करू शकतो या मसाल्याचा विविध पाककृतीमध्ये आपण उपयोग करत असतो एवढेच नाही तर रोजच्या आहारामध्ये जेवणामध्ये देखील याचा वापर आपण करत असतो याचा काहीही साईड इफेक्ट नसून आपले वजन कमी करण्यासाठी नियंत्रणात राहण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो एवढेच नाही तर डिलेवरी झाल्यानंतर अचानक वाढणारे वजन असेल किंवा फिगरमध्ये राहण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय तत्पुरे फ्रेंड्स माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर फ्रेंड्स सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहे एक लिटर पाणी किंवा तुम्ही मोजून तीन ग्लास पाणी देखील घेऊ शकता असं हे पाणी गरम करायला आपल्याला ठेवायचे आहे आणि सर्वप्रथम यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत धने वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी धन्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो असे ही धने आपल्याला दोन चमच यामध्ये ॲड करायचे आहेत याबरोबरच फ्रेंड्स दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दालचिनी दालचिनीमध्ये अँटी ओबेसोजेनिक गुण असणाऱ्या पॉलिफेनोलिक कंपाऊंडचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते हे घटक वजन नियंत्रणात ठेवण्यास नक्कीच मदत करते तसेच फ्रेंड्स तिसरा घटक आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तो म्हणजे वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त असलेले घटक वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत वेलचीच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते यामुळे आपली पचनक्रिया देखील वाढते याबरोबरच फ्रेंड्स चौथा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तेजपत्ता तेजपत्त्यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट विटॅमिन ए अँटी इन्फ्लामेंटरी अँटीफंगल यासारखे घटक आहेत जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे तेजपत्ता आता फ्रेंड्स शेवटचा व सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तो म्हणजे ओवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो ही समस्या कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये ओव्याचा समावेश अवश्य करावा यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते आणि शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही तसेच फ्रेंड्स ओव्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढते आणि पोटाचे इतरही अनेक विकार नाहीसे होण्यास मदत होते आपले पोट रोजच्या रोज साफ होते आणि पोटाच्या तक्रारी देखील नाहीशा होतात अशा प्रकारे फ्रेंड्स हे पाचही घटक आपल्याला या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिट उकळवून घ्यायचे आहे हे पाणी चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा काढा आपल्याला गाळून घ्यायचा आहे फ्रेंड्स आता हा काढा आपल्याला अति गरम किंवा अति थंड प्यायचा नाही तर कोमट असतानाच प्यायचा आहे तसेच हा काढा आपल्याला दिवसभरात तीन वेळेस घ्यायचा आहे तो म्हणजे सकाळी उपाशीपोटी एक ग्लास हा काढा आपल्याला कोमट असताना प्यायचा आहे आणि दुपारी जेवणानंतर एक ग्लास हाच काढा आपल्याला कोमट करून परत प्यायचा आहे आणि रात्री जेवणानंतर एक ग्लास हा काढा कोमट करून आपल्याला प्यायचा आहे फ्रेंड्स अशा प्रकारे दिवसभरात तीन वेळेस हा काढा आपल्याला प्यायचा आहे आणि काढा पिल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला काहीही खायचे किंवा प्यायचे नाही अशा प्रकारे फ्रेंड्स वजन कमी करण्यासाठी साधा सोपा आणि सहज करता येणारा हा घरगुती उपाय अवश्य करून पहा आणि आपले वाढलेले वजन कमी करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद